बीड जिल्ह्यातल्या परळीमधून परळी तालुक्यामधल्या मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांची डोक्यात गोळी मारून हत्या करण्यात आलेली आहे. बापू आंधळे आणि ज्ञानबा गित्ते यांना परळीमध्ये महादेव गित्ते यांच्या घरी बोलावण्यात आलेलं होतं आणि याच घरामध्ये बापू आंधळे आणि बबन गित्ते यांचा पैशावरून वाद झाला. वादानंतर बबन गित्ते यांनी कमरेचं पिस्तूल काढून आंधळे यांच्या डोक्यात गोळी झाडली. बबन गित्ते यांच्या सोबत असलेल्या राजाभाऊ नेरकर यांनी कोयत्यानं मारहाण केलेली आहे. मृत बापू आंधळे हे धनंजय मुंडे यांचे समर्थक होते आणि या प्रकरणामध्ये बबन गित्ते यांच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. बबन गित्ते हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत आणि या प्रकरणामध्ये मुकुंद गित्ते, महादेव गित्ते, राजाभाऊ नेहरकर आणि राजेश वाघमोडे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पैशांच्या वादामधून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी परळी शहर पोलीस ठाण्याबाहेर मोठा जमाव जमलेला होता. दोन दृश्य आपण एकाच वेळी यावेळेला पाहतोय. बँक कॉलनीमध्ये गोळीबार झालेला होता आणि त्या ठिकाणी हत्या करण्यात आलेली आहे धनंजय मुंडे समर्थकांची, तर दुसरीकडे पोलीस स्टेशन बाहेर त्यानंतर जमा झालेला जमाव आणि बबन गित्तेच्या अटकेची मागणी या जमावाकडून करण्यात आली आहे. आणि याच संदर्भामध्ये अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत गोविंद शेळके थेट त्या ठिकाणाहून बीडहून. गोविंद. निश्चितपणे परळी शहरामध्ये तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते. काल 8 वाजेच्या दरम्यान जो गोळीबाराचा प्रकार घडला होता त्या गोळीबारामध्ये ज्यांचा जागीच मृत्यू झाला त्या बापू आंधळे यांचं पार्थिव याच परळी शहर पोलीस स्टेशनसमोर समर्थकांनी ठेवलं होतं. अर्धा पाऊण तास जवळपास घोषणाबाजी होत होती. या प्रकरणातील जे आरोपी आहेत ते बबन गित्ते जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत त्यांना अटक करावी अशी मागणीसुद्धा या ठिकाणी समर्थक मोठ्या प्रमाणात करत होते. आणि काही काळ ज्यावेळी बापू आंधळे यांच्या पार्थिवाचं शवविच्छेदन करून त्यांना परळी शहरामध्ये आणण्यात आलं त्यावेळी याच परळी शहर पोलीस स्टेशनसमोर काही वेळ समर्थकांनी त्यांची बॉडी ठेवली. त्यानंतर परत एकदा मागणी तीच होती की बबन गित्ते यांना अटक करावी. मात्र या ठिकाणी पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर या समर्थकांनी त्यांचं पार्थिव घेऊन अंत्यसंस्कारासाठी पुढे निघालेत. एक मात्र खरं आहे की रात्रीच्या गोळीबारानंतर परळी शहरामध्ये तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे. नक्कीच धन्यवाद गोविंद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आणि त्यानंतर आत्ता जाणून घेणार आहोत कोण आहे बबन गित्ते. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंसोबत काम केलंय. गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर पंकजा आणि धनंजय मुंडेंना साथ. पंकजा मुंडेंसोबत मतभेद झाल्यानं धनंजय मुंडेंना साथ. परळी पंचायत समितीची निवडणूक जिंकली. गित्तेंच्या पत्नी परळी पंचायत समितीच्या सभापती राहिल्या आहेत. याआधी एका प्रकरणात जेलवारी. काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. 500 गाड्यांचा ताफा आणल्यानं प्रवेश सोहळा चर्चेत होता. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.